शाळा म्हणजे विद्या देणारं केंद्र. सुंदर, स्वच्छ आणि मोकळं वातावरण असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. नवी मुंबईतील आदिवासी पाड्यातील शाळा याचं मूर्तिमंत उदाहरण ठरतीये. इथे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्यात. ही आहे नवी मुंबई मधली अडवली भूतवली आदिवासी पाड्यातली शाळा. नर्सरी ते 8वी पर्यंतची ही शाळा निसर्गाच्या सानिध्यात असली तरी त्याला आधुनिकतेचा टच आहे. महापालिकेच्या या शाळेत एक प्रयोग राबवण्यात आला. CSR माध्यमातून शाळेला दर 5 वर्षांनी रंग दिला जातो. मात्र यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी थेट सुलेखनकार अच्युत पालव यांना साकडं घालण्यात आलं. प्रत्येक वर्गात सुलेखनाच्या माध्यमातून त्या त्या वर्षाचा अभ्यासक्रमच रेखाटण्यात आला. गणित, विज्ञान, इतिहास, निसर्ग, कविता हे विषय शाळेच्या भिंतीवर उमटले. भिंतीच नाही तर इथली जमीनही बोलकी झाली. प्रत्येक वर्गात जाताना त्यांच्या धड्यातलं चित्र, त्यांच्या कविता, काही गणित, काही सायन्समधलं, काही भूगोलामधलं, जनरल नॉलेज, असं प्रत्येक वर्गाचा सिलेबस जो आहे तो प्रत्येक वर्गाचा सिलेबस आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला. आमच्या शाळेतील सगळ्या भिंती बोलक्या झाल्यात आणि त्याच्यावर पोयम सुद्धा आहेत, त्याच्यावर सायन्सचे प्रयोग आहेत आणि खूप वेगवेगळे चित्रे आहेत. त्याच्यामुळे आमचे पोयम्स लगेच पाठवायचे आणि आम्हाला ते सायन्सचे प्रयोग सुद्धा समजायचे. या अनोख्या प्रयोगानंतर शाळेची पटसंख्याही वाढली. 106 नव्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. आज जवळजवळ 106 विद्यार्थी नव्याने या ठिकाणी प्रवेशित झाले. त्यातल्या त्यात दुसरी महत्वाची गोष्ट, कोपरकरणे घनसोली विभागामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं इथे उत्तम दर्जेदार आणि संस्कारमय शिक्षण मिळतं. शाळेच्या आवारात झाडांचं संगोपन विद्यार्थी स्वतः करतात. खत निर्मिती शाळेत केली जाते. आजच्या डिजिटल युगात ही शाळा खरोखरच अनोखी ठरतीये. स्वाती नाईक, Zee Media, नवी मुंबई.